रावेर तालुक्यातील रोजोदा येथील रहिवासी स्वर्गीय पंकज रमेश महाजन यांच्या 8व्या स्मृतिदिनानिमित्त कृषी साधना पुरस्कार वितरण समारंभ फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्रीदादा चौधरी हे होते. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यावल आणि रावेर तालुक्यातील 4 शेतकऱ्यांना हा कृषी साधना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 संपन्न झाला. प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी स्वर्गीय पंकज रमेश महाजन राहणार रोजोदा तालुका रावेर यांच्या 8व्या स्मृतिदिनानिमित्त फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात कृषी विज्ञान केंद्र पाल तालुका रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी साधना पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम आमदार श्रीदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून निर्मल शीटचे संचालक डॉक्टर सुरेश पाटील यांची उपस्थिती होती. तर प्रमुख उपस्थितीमध्ये महेश विठ्ठल महाजन, अजित खुशाल महाजन यांची देखील उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये न्हावी येथील धनेश्वर लीलाधर भोळे, हिंगोणा येथील किशोर रवींद्र फालक, निंभोरा येथील मोहन गिरधर भंगाळे व भोकरी येथील संतोष भावडू पाटील या 4 शेतकऱ्यांचा कृषी साधना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दरवर्षी कृषी साधना पुरस्कार हा स्वर्गीय पंकज रमेश महाजन यांच्या स्मृतिदिनानिमित्त वितरित केला जातो. यावर्षी देखील हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात धनाजी नाना महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला व प्रयोगशील शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते कृषी साधना पुरस्कार बहाल करण्यात आला. या कार्यक्रमाला आले प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर श्री सुरेशजी पाटील, सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अशोकजी झांबरे, पंकजांचे पिता माननीय श्री रवींद्रराव महाजन आणि महाजन परिवार यांच्या पत्नी आणि सून, माननीय प्रल्हादभाऊ गोंडे, माननीय श्री संजीव किसन महाजन, माननीय श्री लीलाधर शेठ चौधरी, माननीय श्री प्रशांत चौधरी, माननीय श्री अतुल पाटील, माननीय श्री हयात खान, माननीय श्री रिजाजी तायडे, माननीय डॉक्टर राजेंद्र पाटील, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले रावेर आणि मिरच्यांची लागवड झाली, आणखी मसाले वाऱ्यांची लागवड झाली, या सगळ्या गोष्टींसाठी प्रशिक्षण निविष्ठा या सगळ्या गोष्टी कृषी विज्ञान केंद्र पाल विविध संस्थेच्या मार्फत किंवा त्यांच्याच पुढाकाराने आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असते. आणि त्याचाच एक अनमोल प्रशासनाचं त्याच्यामध्ये योगदान आपल्याला 2009 ते 2014 साली आपल्याला दिसून आलं, जेव्हा आपण श्रीदादांच्या प्रयत्नातून प्रशासनाकडनं माती संशोधन मोबाईल लाईन जी असते ती शासनाने आपल्याला दिली, आणि त्याच्यामुळे मातीबद्दल त्या जमिनीबद्दल त्याच्या मातीबद्दल व्यवस्थापन आहे. नंतर केळी संगोपनात मल्चिंग पेपर वडींचा वापर ते करतात, तसंच विक्रमी हळद उत्पादन ते करतात आणि हिरवळीच्या खतांचा ते वापर करतात. अशा प्रकारे मोहन केदार भंगाळे हे परिवारी शेतकऱ्यांना उत्साहित करतात आणि स्वतःही शेतकरी शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान ते अवलंबत असतात. पुरस्काराचे स्वरूप आहे पुष्पगुच्छ, उपरणे, सन्मान चिन्ह, गौरव पत्र व रोख रक्कम 5,000 रुपये. आज ते निराच्या केळी लागवड तसेच विक्रमी कापूस उत्पादन आणि जैविक खताचा वापर करून ते निर्मिती करतात. त्यांची जी शेती आहे त्या शेतीमधून ते केळीची लागवड आणि त्याचा